माहिती दिल्याबद्दल. मी मोडक सरांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटन पर मार्गदर्शन करावे. प्रश्नोत्तर या सत्रात नाही आहे. माननीय अरविंदराव कुलकर्णी, माननीय रवींद्र साठे आणि माझ्या समोर उपस्थित प्रिय आदरणीय बंधू भगिनींनो, एक फार चांगलं झालं, रवींद्र साठ्यांनी चांगला उल्लेख केला की अरविंदराव कुलकर्णी आपल्या या अभ्यासक्रमाचं संचालन करणारे 3 दिवस ते आपल्या बरोबर राहणार आहेत. आणि त्याहून महत्वाचं वाक्य रवींद्र साठ्यांनी उच्चारलं की समजा एकूण कुणाच्या मांडणीत काही कमतरता राहिली, उणीव राहिली, तर ते दूर करणार आहेत. मला स्वतःला यामुळे दिलासा मिळालेला आहे. आणि उद्घाटन सत्रात सामान्यतः प्रश्नोत्तर नसतात हेही ते बोलून गेले असल्यामुळे तोही एक दिलासा मला आहे. मित्रांनो, हिंदुत्व विचारावरचा हा जो एक अभ्यास वर्ग या वर्षी इथं सुरू होतोय, त्याचं उद्घाटन करण्याचं भाग्य संयोजकांनी मला दिलंय. आणि काय योगायोगे मला माहिती नाही, जेव्हा या अभ्यासक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, 11व्या वर्षात या अभ्यासक्रमानं पदार्पण केलं आहे, तेव्हा इतक्या चांगल्या गोष्टी गेल्या वर्षभरात घडलेल्या मला आठवतात की स्वाभाविकपणे या वर्षीच्या अभ्यासक्रमाची पृष्ठभूमी केवळ विशद करून सांगावी आणि त्यातून या उद्घाटन सत्राला काही न्याय द्यावा असं मी योजलं आहे. मित्रांनो, कृपा करून ध्यानात ठेवा की डॉक्टर द. न. गोखले यांनी हिंदुत्व रहस्य या पुस्तकात प्रस्तावनेमध्ये एका पानावर एक फार मार्मिक वाक्य लिहिलेलं आहे, तिथूनच माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो. गोखले असं म्हणतात की 1937 साली जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अहमदाबादच्या हिंदू महासभा अधिवेशनात फार सुस्पष्ट शब्दात राजकारणाचं हिंदूकरण करा, कारण भारत हे मूलतः हिंदू राष्ट्र आहे असा उद्घोष केला, तेव्हा सगळ्यांच्या असं लक्षात आलं की मोजून 80 वर्षांपूर्वी 1857 पासून ज्या हिंदी राष्ट्राचाच गजर भारतात चालू होता, त्याला आव्हान देण्यासाठी जणू काही 1937 साली नियतीनच स्वातंत्र्यवीर सावरकरांची नियुक्ती केली. आणि काय योगायोग मला माहिती नाही, 2017 मध्ये 1937 च्या भाषणानंतर 80 वर्ष उलटलेली आहेत असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे ज्या महापुरुषानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या भारताचा आणि खास करून तुमचा आमचा हिंदू समाजाचा देह स्वभाव बदलावा यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्या महापुरुषाच्या मृत्यूनंतर 51 वर्ष उलटलेली आहेत आणि नुकत्याच झालेल्या सर्व तऱ्हेच्या निवडणुकांमध्ये या देशातल्या मतदारानं सावरकरांचा संदेश 80 वर्षानंतर का होईना अंमलात आणलाय, या पृष्ठभूमीवर आपला हा वर्ग होतोय, हा तुमच्या आणि माझ्या दृष्टीनं भाग्ययोग आहे. कृपा करून ध्यानात घ्या, ओरिसा आणि महाराष्ट्र या दोन्ही प्रांतांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि या सर्व निवडणुकांमध्ये ज्या पक्षाची ओळख हिंदुत्वनिष्ठ पक्ष अशी आहे त्या भारतीय जनता पार्टीला गौरवित यश मिळालं. आज तरी भारताच्या राजकीय क्षितिजावर
हा हिंदुत्वनिष्ठ पक्ष क्रमांक एकचा म्हणून विराजमान झालेला आहे. काय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या तपश्चर्याला फळ आलं आहे की नाही? खास करून या सर्व निवडणुकांमधल्या एकूण घटनाक्रमाचा जर आपण आढावा घेतला तर तीन वैशिष्ट्य कोणाच्याही डोळ्यात भरतात. पहिलं वैशिष्ट्य असं की विशेषतः उत्तर प्रदेशातली निवडणूक ही मुसलमानांचा यापुढे नकाराधिकार चालणार नाही हे नियतीला सांगणारी ठरलेली आहे. मला वाटतं ही निवडणूक फार मोठी ऐतिहासिक आहे. यापूर्वी कधी असं घडलं नव्हतं. म्हणजे भारतीय जनता पार्टीनं एकाही मुसलमानाला उमेदवारी दिली नव्हती आणि त्यामुळेच आपल्यावरच जणू काही सेक्युलरिझमचं फार मोठं दायित्व आहे अशा भ्रमात राहिलेल्या सगळ्या विचारवंतांनी शेरे ताशेरे व्यक्त केले होते. या भाजपला यश कसं मिळणार असा प्रश्न उपस्थित केला होता. अहो ज्या वेळेला निकाल लागले त्याच्या आदल्या दिवशीची दूरदर्शन चर्चा मी ऐकलेली आहे. निखिल वागळे बोलले होते की अमर साबळ्यांना काही बोलू द्या, प्रत्यक्ष उद्या कळणार काय घडणार काय घडणार. या सगळ्या बेगडी पुरोगाम्यांना सेक्युलरिस्टांना धक्का बसला की 403 जागांपैकी 325 जागांवर म्हणजे 81% जागांवर उत्तर प्रदेशात भाजपा निवडून. बर हे कमी पडलं म्हणून की काय? भगव्या वेषधारी आदित्यनाथ योगींनाच उत्तर प्रदेशाचं मुख्यमंत्री पद देण्यात आलं. मित्रांनो कृपा करून ध्यानात ठेवा, खिलाफत आंदोलन सुरू झाल्यापासून, खरं सांगायचं ना तर मुस्लिम लीगचा जन्म झाल्यापासून सातत्यानं तुमच्या आमच्या डोक्यावर मुसलमान मतदार मिरे वाटतायत आणि दुर्दैवानं त्यांना स्पष्ट भाषेत तसाच प्रतिवाद करण्याऐवजी काँग्रेसवाले असतील, सोशलिस्ट असतील, कम्युनिस्ट असतील, स्वतंत्र पार्टीचे लोक असतील, मुसलमानांचं तुष्टीकरण करण्यातच खरं सेक्युलरिझम लपलेलं आहे. हे समीकरण तुमच्या कानी कपाळी सांगत बसले. वेळ कमी आहे मला, पण मी वानगी दाखल एक छोटं उदाहरण देऊन टाकतो. मला आठवते मी ज्यावेळेला 11वीच्या परीक्षेचा अभ्यास करीत होतो आमच्या हिंदी पाठ्यपुस्तकांमध्ये काकासाहेब कालेलकरांचा एक लेख होता. काकासाहेब कालेलकरांनी त्या लेखात असं लिहिलं आहे की इथे जो जन्माला आला तो तर राष्ट्रीय आहेच पण इथे जो मरण पावला तोही राष्ट्रीय, म्हणून औरंगजेब सुद्धा राष्ट्रीय. कारण 1707 मध्ये औरंगजेब नगर मुक्कामी मरण पावला. मी तो लेख वाचला तेव्हापासून मला एक प्रश्न छळतोय की काकासाहेब औरंगजेबाला जर तुम्ही राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र द्यायला निघाला असाल तर शिवाजीला मग तुम्ही काय म्हणणार हो? कारण शिवाजीराजांनी आणि नंतर त्यांच्या सुपुत्रानं औरंगजेबाशीच युद्ध केलं की नाही? आणि केवढे उपकार आहेत शिवाजी महाराजांचे आपल्यावर. गुरुमूर्तींनी एका पुस्तकात असं लिहिलंय की 1659 नोव्हेंबर महिन्यात मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शिवाजी राजांनी ज्या वेळेला अफजल खानाचा कोथळा प्रतापगडावर बाहेर काढला एका अर्थानं तत्पूर्वी म्हणजे 500 वर्ष अगोदर पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव झाला होता. त्या पराभवाचा वचपा शिवाजीराजांनी काढला. मला भीती वाटते काकासाहेब कालेलकर बहुतेक अफजल खानालाही राष्ट्रीयत्वाचं सर्टिफिकेट देते कारण त्याचं मरण प्रतापगडावर होतं, तीर्थक्षेत्री झालं. किती म्हणलो आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आणि डॉक्टर हेडगेवारांचे तुमच्या आमच्यावरती उदंड उपकार आहेत. त्या महापुरुषांनी संस्कार केले नसते आपण आजही भरकटत गेलो असतो. आणि म्हणून उत्तर प्रदेशातल्या निवडणुकींची तीन वैशिष्ट्ये आपण समजून घेतली पाहिजेत. पहिलं वैशिष्ट्य मी सांगितलं की मुसलमानांचा नकार अधिकार आम्ही आता मानत नाही.
मला कमाल वाटतो अमित शहाने एक प्रश्न विचारला ना, तुम्ही एकही मुसलमानाला उमेदवारी दिली नाही. अमित शहाने उत्तर दिलंय, इतर पक्षांनी मुसलमानांना प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व दिलं, कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही हा उद्योग केला. किंमत लागतो हे सांगायला. चमत्कार घडलाय भारताच्या. दुसरा मुद्दा, आतापर्यंत काय घडायचं मित्रांनो, तुमचं आणि माझं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि त्याची वेदना आहे आपल्या मनात की आम्ही माझी जात आणि त्याहूनही पोट जात याच्या पलीकडे जातच नाही. मग जात, भाषा, पंथ, संप्रदाय या हिंदू समाजाचं किराणा दुकान झालं. श्रीराम किराणा भंडार तुम्ही आम्ही विकत घ्यायला गेलो, तेल उपलब्ध आहे, गुळ उपलब्ध आहे, मीठ मिरची उपलब्ध आहे, आणि मग म्हणलं एक किलो किराणा दे, तो आणि शेजारचे लोक आपल्याला बघून हसतील. एक किलो किराणा, अरे भल्या माणसा दुकानदार पाटी काय आहे, श्रीराम किराणा भंडार. किराणा भंडारात किराणाचा पत्ता नाही आणि स्टेशनरीच्या दुकानात स्टेशनरीचा पत्ता नाही, हिंदू समाजात हिंदूचा पत्ता नाही. या शोकांतिकाला ज्यांनी चुनौती दिली त्या महापुरुषांची चित्र आपण इथे लावली आहेत, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. या निवडणुकीत असं लक्षात आलं आणि प्रमाणच देणार आहे, पुरावाच देणार आहे, की जेव्हा बहुजन समाज पार्टी असेल, समाजवादी पार्टी असेल, कम्युनिस्ट पार्टी असेल, मतदारांची जात पात पोट जात बघून उमेदवार दिले जात होते, भाजपाने सिद्ध करून दाखवलंय की विचार आवश्यकता नाही जातीपातीचा करण्याची. आणि हे मीच म्हणतोय असं नाहीये, कृपा करून ध्यानात घ्या, एक सर्व्हे घेण्यात आलेला आहे मध्यंतरी. निरांजन सरकार, भानू जोशी आणि आशिष रंजन या तीन जणांच्या समितीनं निवडणूक पूर्व काळात उत्तर प्रदेशचा प्रवास केला, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थेच्या वतीनं मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या आणि आपल्या सर्वेक्षणाच्या आधारावर दैनिक हिंदू पत्राच्या 14 मार्च 2017 अंकात एक लेखही प्रसिद्ध केला. त्या लेखातलं वाक्य मी वाचतो, फार महत्वाचं वाक्य. The popular view of BJP in our travels was that of a caste-blind party. Caste-blind party. म्हणजे मायावती आणि अखिलेश यादव यांच्या पक्षांनी विशिष्ट जाती पोटजातींची पाठराखण केली, हिंदुत्वनिष्ठ भाजपाने मात्र या संकीर्ण अस्मितांकडे पाठ फिरवली. हाही इतिहास घडलाय. म्हणजे दीनदयाळजी उपाध्यायांचा पराभव करण्यासाठी सुद्धा काँग्रेसवाल्यांनी ब्राह्मण कार्ड वापरलं आणि माळगींचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी हे सांगितलं की तुम्ही कोकणात सरद बर्गांना मत द्यावं, माळगींना कशाला. या पृष्ठभूमीवर मला हा निवडणुकीचा निकाल हा ऐतिहासिक वाटतो. हे झालं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य, 2014 लोकसभा निवडणुकीत क्लीन स्लेट होती, पण 2017 साली उत्तर प्रदेशाची निवडणूक झाली, नरेंद्र मोदींनी डिमॉनिटायझेशनचं साहस केलं होतं, अनेक निर्णय असे घेतले होते की ज्यामुळे वादळ उठली होती, विरोध मारला होता, ज्याला अँटी इन्कम्बन्सी ऍटमॉस्फिअर म्हणतात, असं 2017 मोदी सरकारच्या विरुद्ध उत्पन्न झालं होतं. चमत्कार असा घडलाय की जवळजवळ 2017 लोकसभा निवडणुकीत जे यश मिळालं तसंच यश, काकणभर जास्ती सरस यश 2017 निवडणूक निर्णयातून लोकांच्या मनपटलावर टंकित झालं. मला आठवण झाली ती वेगळीच, आबिद हुसेन हे नाव लक्षात ठेवा, फार मोठे दुर्दैव आपलं वारले ते मुसलमान, पण अत्यंत बुद्धिमान माणूस. मी त्यांची भाषणं ऐकलेली आहेत, त्यांचं एक छोटस पुस्तक आहे इंडियन पॉलिटिक्स. अमित हुसेन असं म्हणतात, 1970 पर्यंत भारतातल्या हिंदी सिनेमांचे खलनायक लँडलॉर्ड, ट्रेडर, मर्चंट असायचे, 1970 नंतरच्या हिंदी सिनेमांचे खलनायक राजकीय पुढारी असतात. ही इमेज आहे राजकीय पुढाऱ्यांची.
2014 साली पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींनी मात्र या अँटी इन्कम्बन्सीला आपल्याकडे येऊ दिलं नाही. ही जी क्रेडिबिलिटी त्यांनी मिळवली आहे, त्या क्रेडिबिलिटीचा उल्लेख या निवडणुकीच्या यशाचं विवेचन करताना तिसरं वैशिष्ट्य म्हणून मी करू चाहतो. मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणत असत की मुळात मुसलमानांना एकी करायची वाटतेय का? हा सगळा वन वे ट्रॅफिक चाललाय ना. कृपा करून कधीही विसरू नका की 4-5 प्रकारचे कॉम्प्रोमाइजेस आपण केलेले आहेत. मुसलमान आपल्या बरोबर आले तरच आपण राष्ट्रीय ठरू, या भ्रमामुळे आपण राष्ट्रगीताशी तडजोड केली, राष्ट्रभाषेशी तडजोड केली, राष्ट्राच्या तत्वज्ञानाशी तडजोड केली, राष्ट्राच्या व्याख्येशी तडजोड केली, राष्ट्राच्या इतिहासाशी तडजोड केली, अंततोगत्वा राष्ट्राच्या भूगोलाशीही तडजोड करावी लागली. अरे 47 नंतर तरी डोळे उघडावी अपेक्षा होती हो, पण जॉर्ज बर्नार्डशॉ बहुतेक आपल्यासाठीच लॉक केले होऊन गेलाय. द ओनली लेसन वी लर्न फ्रॉम हिस्ट्री इज नॉट टू लर्न एनी लेसन. परिणाम त्याचे. मित्रांनो, या पृष्ठभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची, डॉक्टर हेडगेवारांची भाषण आपण जर वाचली ही व्यथा दिसून येईल की ठीक आहे, आपण सगळेच जण हिंदू असल्यामुळे आणि साधू संतांच्या संस्कारांच्या प्रकाशात आपण चिंतन करीत असल्यामुळे आम्ही यज्ञयावत माणसाला आपला भाऊ मानतो, आम्ही मुसलमानांनाही मानायला तयार. पण रज्जू भैया जसं म्हणायचे, बे हमारे भाई आहे, जमाई नाही. काय झालं तर या देशात आम्ही केव्हा जाणार शिकणार? चमत्कार या निवडणुकीत घडलाय, मी तीही प्रमाणे आणलेली आहे. 2-3 नावांचा मी उल्लेख करणार आहे, काय घडलंय बघा. आणि तुमचं आमचं भाग्य की या कालखंडात आपण जगतो, म्हणजे आपण केवळ साक्षीदार नाही, आपण भागीदार आहोत. सबा नकवी हे नाव लक्षात ठेवा, मुस्लिम महिला पत्रकार आहे. तिने टाइम्स ऑफ इंडियाच्या 14 मार्च 2017 अंकात पान क्रमांक 14 वर एक अप्रतिम लेख लिहिलेला आहे. ही नकवी बाई असं म्हणते की आता वेळ आलेली आहे मुसलमानांनी बदलण्याची. आणि त्या बाईनं 4 मुद्दे मांडलेले आहेत, फार अप्रतिम मुद्दे आहेत. एक मुसलमान महिला पत्रकार हे म्हणते याला महत्व आहे. मुद्दा क्रमांक 1, मुल्ला मौलवींना मशिदीच्या कुंपणातच राहण्यास सांगा. वक्फ बोर्डाच्या कारभाराची कसून चौकशी करा. मुस्लिम समाजाचे खरे कल्याण करण्यासाठी या बोर्डांचा कारभार जाणकार व्यावसायिकांकडे सोपवा. मुद्दा क्रमांक 1. दुसरा मुद्दा, मुसलमानांनी भारतीय समाजाशी फटकून न बघता व्यापक सामाजिक चौकटीत स्वतःला सामावून घ्यावे. 3 तलाक अशा विषयात गुंतून न पडता नोकऱ्या, लघु उद्योगांसाठी कर्जे, शिक्षण प्रसार वगैरे विषयात यापुढे मुसलमानांनी रुची दाखवावी. 3 मुद्दा, अवघ्या भारत वर्षाला एकत्र गुंफणाऱ्या सांस्कृतिक परंपरांचा प्रसार करण्यात सर्वांचे भले आहे हे लक्षात ठेवून मुसलमानांनी आपल्या फुटीर वृत्ती प्रवृत्तींचा त्याग करावा. 4 मुद्दा, समजा कोणी महाभारत, ऐका फार महत्वाचा मुद्दा आहे 4, मुस्लिम खतरे में असा नारा देऊन मुसलमानांना भयभीत करण्यासाठी पुढे आला आणि सेक्युलरिझम सुखरूप ठेवण्यासाठी युद्धसज्ज व्हा असे आवाहन मुसलमानांना करू लागला, पुढचं वाक्य आहे का? तर त्याला सांगा, वर्तमानातला सेक्युलरिझम सांभाळ करण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. विलक्षण हे परिवर्तन घडत आहे आपल्या देशात. 2014 च्या 16 मेला ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले, धक्का बसला आणि मोजून 6 दिवसांनी 22 मेला हिंदू पत्रात प्राध्यापक शिव विश्वनाथन यांचा लेख प्रसिद्ध झाला.
शिव विश्वनाथन सोशियोलॉजीचे प्राध्यापक आहेत. फार विद्वान गुरु साहेब, मला तर त्यांचे लेख नेहमी जपून ठेवावे असे वाटतात. त्यांनी म्हटलंय की 2014 इलेक्शन हॅव टॉट ए लेसन टू द ऑरवेलियन क्लब ऑफ इंडिया. याचा अर्थ जरा समजून घ्या. जॉर्ज ऑरवेल या लेखकानं सोव्हिएत संघाचा पंचनामा करण्यासाठी अॅनिमल फार्म नावाचं पुस्तक लिहिलं. अप्रतिम पुस्तक. आता मी सोव्हिएत युनियनमध्ये राहिलो नाही, अनुभवलंय तिथलं वातावरण. तिथे जे कम्युनिस्ट पार्टीचे लीडर आणि कॅडर आहेत त्यांना विशेष अधिकार असायचे. त्यांच्यासाठी चांगल्या चीज वस्तू मिळायच्या, त्यांच्यासाठी सर्व तऱ्हेच्या चैरी उपलब्ध असायच्या. सामान्य सोव्हिएत नागरिकाला मात्र दीन दुबळं जीवन जगावं लागायचं. आणि म्हणून जॉर्ज ऑरवेल असं त्या कादंबरीत म्हणाला आहे, हिअर कम्युनिस्ट लीडर्स अँड कॅडर्स आर मोर दॅन इक्वल. अरे इक्वालिटी प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही जन्माला आलात ना, देन व्हाय डू डिस्क्रिमिनेट. शिव विश्वनाथन म्हणाले आहेत, भारतात जो सेक्युलरिझम रुजला त्यानं मुसलमानांना मोर दॅन इक्वल असं मानलं. म्हणजे जणू काही हा एक ऑरवेलियन क्लब भारतात आहे, त्याचीच पूजा अर्चा केली पाहिजे. याला सुरुंग लागला तो 2014 मध्ये, आणि त्यानंतर महत्वाचा सुरुंग लागला तो 2017 मध्ये. माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी असं म्हटलं की 1937 मध्ये 80 वर्षे रुजलेल्या हिंदी राष्ट्रवादाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आव्हान दिलं. त्यानंतर 80 वर्ष उलटली आहे. आता उत्तर प्रदेशातल्या मतदारांनी या बेगडी सेक्युलरिझमचा पंचनामा केला. काय इतिहास आहे. आता अशा वेळेला मला कमाल ही वाटते की वेगवेगळ्या मुसलमान महिला मुसलमान पुरुष आता पुढे आलेले आहेत. एक नाव लक्षात घ्या, सय्यद अटा हसनैन. श्रीनगर मध्ये जे मिलिटरी कमांडर राहिले होते आता निवृत्त आहेत. इतके दर्जेदार लेख त्यांनी गेल्या 3-4 महिन्यात लिहिलेले, मी ते सगळे लेख जपून ठेवलेले. मला धक्का बसा आश्चर्याचा. बिपिन रावत म्हणजे आपले सर सेनापती, त्यांनी मध्यंतरी एक वक्तव्य असं प्रसृत केलं की काश्मीर मधल्या आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी जेव्हा आमच्या लष्कराचे जवान पुढे येतात त्यांच्या मार्गात जे विघ्न उत्पन्न करतील त्यांनाही आम्ही ओव्हरग्राउंड टेररिस्ट मानतो. बोलले ते माझ्याकडे वाक्य खळबळ वाजली ना. पुरोगामित्वाचा सेक्युलरिझमचा आपल्याकडेच ठेका आहे अशा समजुतीत असलेल्या सगळ्या विचारवंतांनी बिपिन रावत यांना काय झालंय ते काश्मीरी मुसलमानाला देशद्रोही मानतात. बिलीव इन मी, सय्यद अटा हसनैन हा माणूस पुढे आला बिपिन रावत यांचं समर्थन करण्यासाठी. त्यांनी सांगितलंय बिपिन रावत हा सामान्य माणूस नाहीये, अनुभव संपन्न विचार संपन्न असा सरसेनापती भारताला लाभला आहे. त्यांनी कुठे का सगळ्या काश्मीरी लोकांना देशद्रोही म्हटलंय, पण जे काश्मीरी लष्कराच्या मार्गात येतात आणि दहशतवाद्यांना पाठीरखण करतात त्यांच्यावर सगळं रोख आहे. मला कमाल वाटली. त्यानंतर दुसरा लेख त्यांनी लिहिला, सय्यद अटा हसनैन असतील, एम जे अकबर असतील, मी नावांची यादी देऊ शकतो, हे सगळेजण आता मुसलमानांना सांगतायत, जगातल्या मुस्लिम देशांपेक्षाही भारतातले आपण मुसलमान अधिक भाग्यवान आहोत. एम जे अकबर तर म्हणाले, थँक गॉड आय डिसाइडेड टू स्टे हिअर. जर माझे वाड वडील पाकिस्तानात गेले असते आतापर्यंत कतले आम झाले. वाक्य एम जे अकबर. काळ बदलतो म्हणजे कधी कधी बिचारे छागला एकटे असायचे, हमीद दलवे एकटे असायचे. ही संख्या आज फार वाढलेली आहे या भ्रमात मी नाही. अजूनही कदाचित तुम्ही मला सांगू शकाल की एक कोकिला ओरडली म्हणजे वसंत ऋतू सुरू झाला अशा भ्रमात राहू नका. मी मान्य करेन, पण कमीत कमी त्या दिशेला वाटचाल सुरू झाली आहे आणि या पृष्ठभूमीवर आपला हा अभ्यास वर्ग आता होतोय. मी आतापर्यंत मीमांसा केली ती देशातल्या घडामोडींची.
कम ऑन लेट अस लुक ऍट द वर्ल्ड बँक. मला तिथेही हिंदुत्वाला पूरक आणि पोषक अशी वक्तव्य प्रसृत होत आहेत, अशा घटना घडत आहेत. इकडे तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधून घेणं अत्यावश्यक वाटत. बराक ओबामाचं आत्मचरित्र वाचलं ऑफ माय फादर, काही विलक्षण वाक्य वाचा ते आत्मचरित्र. ओबामा म्हणतात माय फादर बिलॉंग टू दॅट सेक्ट ऑफ इस्लाम. ऐका, माय फादर बिलॉंग टू दॅट सेक्ट ऑफ इस्लाम विच अकोमोडेटेड विद इन इट सेल्फ रेमनन्स ऑफ अॅनिमिझम अँड हिंदुइझम. माझे वडील अशा इस्लाम पंथाचे अनुयायी होते ज्या पंथानं निसर्ग पूजा आणि हिंदू धर्म यांच्या कैक अवशेषांना आपल्यात सामावून घेतलेलं आहे. सिरियाचा मुफ्ती गेल्या वर्षी दिल्लीत आला होता, कारण सुफी कॉन्फरन्स होती, त्याची मुलाखत मी वाचली. कृपा करून विसरू नका की 2011 मध्ये अरब स्प्रिंगचा प्रारंभ झाला. इजिप्त, लिबिया, येमेन, सिरिया अशा वेगवेगळ्या देशांमधून पटायला लागलं. ट्युनिशिया नाव महत्वाचं आहे, कारण ट्युनिशियात अरब स्प्रिंग अजून आहे, कि कदाचित एकमेव ट्युनिशिया असेल. अदरवाईज थ्रू आउट द अरब वर्ल्ड अरब स्प्रिंग हॅज मॉर्फ इन टू इस्लामिक वेंटर. आता विसरा लोकशाही. माझ्या म्हणण्याचा भाग असा, हा सिरियातून भारताच्या राजधानीत दिल्लीत आलेला मुफ्ती मुलाखत देताना असं म्हणतोय, आमच्या सिरियात गेल्या 6 वर्षात 5 लाख लोकांना रक्ताच्या थारोळ्यात निजवण्यात आलंय, कैक लोकांना निर्वासित करण्यात आलंय. आम्ही भारताकडे आश्चर्य बघतो. भारत हे आमच्यासाठी मॉडेल आहे, इथं बहुविधता आहे, इथे सर्व समावेशकता आहे. और सीरियातल्या मुक्तीची गोष्ट बाजूला ठेव. त्या सुफी कॉन्फरन्सला कराचीहून प्राध्यापक कलंदर आले होते, त्यांनी उपनिषदांचं उर्दू भाषेत भाषांतर केलंय. ते म्हणतात इट इज बियॉन्ड माय कॉम्प्रिहेन्शन व्हाय शुड इंडिया अँड पाकिस्तान फाईट अगेन्स्ट इच अदर, डू दे नॉट शेअर वन अँड द सेम कल्चर वन अँड द सेम सिव्हिलायझेशन. काळ बदलतोय. काय स्वातंत्र्यवीर सावरकरांचं म्हणणं खरं आहे की नाही? मुसलमानांना वाटतंय का या भूमीशी एकरूप व्हावं, इथल्या बहुसंख्यांकांना आपला भाऊ मानावं? 1939 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पत्र केलंय, लखनौचे शिया पंथीय तुलनेनं आपल्याला जवळचे आहेत. त्यांनी सांगितलंय मशिदीवरून गणपतीच्या मिरवणुका वाजत गाजत गेल्या तरी आम्हाला चालेल, गोवध बंदीला आमचा पाठिंबा आहे. सावरकर म्हणतात अशा शिया पंथीयांचं आम्ही स्वागत करतो. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या सुफी पंथाचा एका अर्थानं गौरव करण्यात आलाय, त्याची परिणती जगाच्या पाठीवर काय झाली ते समजून घ्या. म्हटलं तर घरी गेल्यावर बघा जरा वर्ल्ड ऍटलास, भूमध्य समुद्रापासून सिंधू नदी पर्यंत सगळे देश मुसलमान आहेत, मुख्यतः सुन्नी मुसलमान आहेत. बघा या सगळ्या मुसलमान देशांना आज भयभीत वाटतंय. का? बिकॉज ऑफ द जेनेसिस अँड ग्रोथ ऑफ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. तो जो कोणी अबू बकर बगदादी आहे ती वाटते उगीच नाही. सौदी अरेबियाचा माणूस भारतात येतो, युनायटेड अरब एमिरेट्सचा कर्णधार भारतात येतो, 26 जानेवारीला प्रमुख अतिथी म्हणून मिरवतो, नरेंद्र मोदींचं आपापल्या देशात स्वागत करतो. आणि याहून महत्वाचा चमत्कार आहे, तो विसरू नका. कधी काळी तरी आपण इस्रायलला मान्यता आतापर्यंत दिली होती का? इस्रायलला